नमस्कार मी तन्मय टिल्लू हॅलो चोवीस तासच्या या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयावरील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत बाल हृदयरोग समज आणि गैरसमज या आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले डॉक्टर दीपेश त्रिवेदी आणि डॉक्टर प्रिया प्रधान तुम्हाला दोघांचंही खूप खूप स्वागत नमस्कार तर या विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर दीपेश त्रिवेदी आणि डॉक्टर प्रिया प्रधान यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात डॉक्टर दीपेश त्रिवेदी यांनी हार्ट सर्जरीचं प्रशिक्षण केई एम हॉस्पिटल मुंबईमधून घेतलं त्यानंतर बाल हृदयरोग शल्य चिकित्सा आणि हार्ट ट्रान्सप्लांटचं विशेष प्रशिक्षण त्यांनी युकेमधून पूर्ण केलं तिथे चौदा वर्ष बालहृदयरोग शल्य चिकित्सक या भूमिकेत ते कार्यरत होते आणि मागील आठ वर्षांपासून ते भारतात कार्यरत आहेत सध्या नारायणा हेल्थ संचालित एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ते सिनियर कन्सल्टंट पेडियाट्रिक कार्डियक सर्जन या भूमिकेत कार्यरत आहेत डॉक्टर प्रिया प्रधान यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात यांनी डीएनबी बी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर काही वर्ष मुंबई येथील विविध रुग्णालयात बालरोग तज्ञ आणि होली स्पिरिट हॉस्पिटल इथे बाल अतिदक्षता विभाग प्रमुख या नात्यानं कार्य केलंय त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध परिषदांमध्ये त्यांच्या अभ्यासाचं सा सादरीकरण केलं आणि पारितोषिक मिळवली आहेत त्याचबरोबर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी म्हणजेच बिना टाक्याच्या हृदयरोग चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंड आहे चला तर मग जाणून घेऊयात बाल हृदयरोग समज आणि गैरसमज याविषयी डॉक्टर प्रिया मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता पहिल्यांदा की बाल हृदय का आणि सर्वसामान्यपणे त्याची व्याप्ती किती आहे तर साधारण असा समज असतो की बाल हृदयरोग हा खूप काही साधारणपणे दिसत नाही पण तसा तसा बिलकुलच नाही हा बिलकुल दुर्मिळ नाही आहे रोग अमेरिकन हार्ट असोसिएशनने एक नुकताच अभ्यास जेव्हा केला होता तेव्हा त्यांनी त्यांनी पाहिलं की एक हजार नवजात शिशूंचा जेव्हा जन्म होतो त्यापैकी नऊ बालकांना हा हृदयरोग जन्मजातच होतो भारतातही याचे प्रमाण साधारण सारखेच आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर शंभर नवजात शिशूंपैकी एकाला हृदयरोग हा होतो आणि जर तुम्ही भारताची लोकसंख्या पाहिली तर अडीच कोटी मुले दरवर्षी जन्मत आहेत म्हणजे अडीच लाख मुलांना हा दरवर्षी बाल हृदयरोग होतोय आणि जर त्याचा उपचार जो आहे तो अगदी बोटावर मोजण्या इतक्या हॉस्पिटल्समध्ये होतो त्यामुळे ही संख्या दरवर्षी वाढते कारण का बॅकलॉग वाढतो सर्वांचा उपचार होत नाही ऍक्च्युली वन फोर्थ म्हणजे साधारण पंचवीस टक्के मुलांचा उपचार हा पहिल्या वर्षीच व्हायला हवा नाहीतर त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असते म्हणजे जर ट्रीटमेंट नाही झाली तर मृत्यू होऊन ही संख्या थोडीफार कमी होते पण तसं बघायला गेलं तर क्वांटम ऑफ प्रॉब्लेम इज क्वाईट बिग म्हणजे हा हृदयरोगाचा जो प्रॉब्लेम आहे तो बराच मोठा आहे आपल्यासमोर म्हणजे त्याची व्याप्ती खूप खूप मोठी आहे हो अगदी डॉक्टर दीपेश मी तुमच्याकडे येतो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बाल हृदयरोगाचं लवकरच निदान होत नाही का नाही बाल हृदयरोगाचे निदान नक्की लवकरच होऊ शकते सध्याची मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जशी टेक्नॉलॉजी आणि एक्सपर्टीज इनक्रीज झाला आहे त्याच्याप्रमाणे बघितलं तर जवळजवळ चाळीस टक्के पेशंटच्या आपण जन्म झाल्याच्या आधीच गरोदर असतानाच त्याची निदान करता येते चौ तिसरा किंवा चौथा महिनापासून जर रुटीन सोनोग्राफीमध्ये जर असं आढळलं की तरी शं संशयास्पद लाग वाटलं तर पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टकडे पाठवल्यानंतर त्याच्या फिटल एकोकार्डिओग्राफी करून त्याच्या चाळीस टक्के पेशंटच्या निदान करता येते त्याचा उपयोग असा आहे की त्याच्यानंतर जर बाळाला जन्मानंतर ताबडतोब उपचाराची गरज असली तर त्याच्याप्रमाणे त्याची तयारी किंवा त्याची डिलिव्हरी त्याप्रमाणे आपल्याला करता येते त्याशिवाय पेरेंट्स किंवा फॅमिली आहे त्यांच्याकडे जे त्यांची मानसिक तयारी झाली पाहिजे याशिवाय त्यांची कधी कधी आर्थिक तयारी पण करता येते त्यांना याशिवाय बाकीचे साठ टक्के लोकांना जन्म झाल्यानंतरही जर आपल्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज व्हायच्या आधी आपले आशा वर्कर असतात मिडवाईफ असतात पिडियाट्रिशियन असतात त्यांनी जर त्यांना बघितला चेकअप केला त्याच्यात आढळला येते कधी कधी आपलं लसीकरणच्या वेळी ज्यावेळी दीड महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये आपण लसीकरण करतात त्यावेळी पण जे आपण जे चेकअप करतात त्याच्यात आढळ आढळून येते पण मग मला तुमच्याकडे यायचं प्रिया मॅम बाळाला हृदयरोग झालाय हे कसं समजायचं आणि त्याची लक्षणं कोणती असतात मुळात तर बाल रोगाची जी लक्षणं आहेत ती मोठ्यांच्या हृदयरोगापेक्षा खूपच वेगळी आहेत हृदयामध्ये चार कप्पे असतात चार प्रकारच्या झडपा असतात चार, चार प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यावरील आवरण असते आणि स्पंद यंत्रणा असते तर या सगळ्यामध्ये कुठेही जेव्हा बाळ तयार होत असताना जर काही दोष आला तर बाल हृदयरोग होतो त्यामुळे जर तुम्ही या सगळ्यांचे परमिटेशन कॉम्बिनेशन केलं तर शंभरहून अधिक प्रकारचे बाल हृदयरोग हे आहेत आणि त्याची लक्षणे जी आहेत ती त्या हृदयरोगाच्या प्रकारावर अवलंबून असतात hmm. म्हणजे ते जर छिद्र आहे किंवा हो, जर वाटा अरुंद आहे त्या hmm. वेगवेगळ्या प्रकारचे जे हृदयरोग आहेत त्याप्रमाणे त्याची लक्षणे आहेत शिवाय हृदयरोग आपल्याला वयोमानाप्रमाणे लक्षणं बदलतात म्हणजे जर तुम्ही अगदी नवजात शिशू घेतला तर त्याला स्तनपान करताना त्याला त्रास होतो किंवा त्याची श्वसनाची गती जी आहे ती खूप अधिक असते श्वसनाला त्रास होतो त्याची योग्य वाढ होत नाही त्याच्या स्तनपानाच्या वेळेला किंवा रडताना त्याच्या कपाळावर घाम येतो तर ही नवजात शिशू मध्ये बाल हृदयरोगाची लक्षणं आहेत थोडी मुले मोठी झाली की त्यांना वारंवार निमोनिया होणं किंवा खेळताना त्यांना लवकर दमणूक होणं निळेपणा दिसणं कधीही निळी मुलं जी असतात ती जेव्हा जिना चढतात खेळतात किंवा अधिक रडतात तेव्हा ती बेशुद्धही पडू शकतात अच्छा। कधी कधी रुटीन चेकअप मध्ये ब्लड प्रेशर वाढलेला असेल तर तेही हृदयरोगाचे लक्षण आहे तर अशा वयोमानाप्रमाणे वयो आणि हृदयरोगाच्या प्रकाराप्रमाणे हृदयरोगाची वेगवेगळी वेग लक्षणं आपल्याला दिसतात अगदी मी पुढच्या प्रश्नाकडे येतो डॉक्टर दीपेश तुम्हाला प्रश्न विचारायचा की हृदयरोगाचं नेमकं स्वरूप कळण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या करणं गरजेचं असतं हृदयरोगचं स्वरूप करण्यासाठी सर्वात पहिला आम्ही पालकाकडून पेरेंट्सकडून सगळी इन्फॉर्मेशन घेतात हिस्ट्री ज्याला म्हणतात हिस्ट्री आणि एक्झामिनेशन त्याच्या तपासणीनंतर पेशंटचा वेट काय आहे वजन किती आहे उंची किती वाजली आहे ऑक्सिजनचं प्रमाण काय आहे त्याशिवाय एक्झामिनेशन करतात त्यानंतर मुख्यत्वे ई सी जी एक्सरे चेस्ट आणि एकोकार्डिओग्राम करायला लागते ही तीन तपास एकोकार्डिओग्राम म्हणजे हार्टची सोनोग्राफी असतात हार्टची सोनोग्राफी केल्यानंतर जवळजवळ सत्तर टक्के पेशंटला आपल्याला कळते की एक्झॅक्टली काय आहे आणि कशा उपचार करायचा आहे त्याशिवाय पण कोणकोण पेशंटला त्याच्यापेक्षा अजूनही इन्व्हेस्टिगेशन वगैरेची गरज लागते पर्टिक्युलरली त्यांना असं वाटते की बाबा आपल्याला कसं उपचार करायचे आहे त्याची प्लॅनिंग कशी कर करायची त्या आहे चाहे। त्याच्यासाठी कधीकधी -कद आपल्याला सिटी स्कॅन किंवा एम आर आयची हार्टची सिटी स्कॅन किंवा एम आर आयची गरज पडते दुसरी एक वेगळा प्रकारची तपासणी आहे ज्याला कार्डिया कॅथेटरायझेशन म्हणतात त्याच्यात पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट एक छोटीशी नळी जांगमधून हृदयपर्यंत पोचवतात आणि तिथून एक हृदयमध्ये किती प्रेशर आहे एक् त्याच्यात ऑक्सिजनचे लेवल किती आहे ते सगळ्यांची तपासणी करून आपल्याला कळ कर, करेक्टली माहित पडते की बाबा एक्चली काय आहे हे सगळं झाल्यानंतर आपण काय करतात की आम्ही एक टीम असते सगळी टीम बसून ज्यात एनेस्थेटिस्ट कार्डिओलॉजिस्ट आयसीयूचे डॉक्टर सर्जन सगळे बसून एक ठरवतात की आता कसं उपचार करायचा आहे त्याची पद्धती काय आहे आपल्याला काय अडचणी येऊ शकतात त्याच्याहून आपण अडचणीमधून कसं मार्ग काढायचा हे सगळी आपण तयारी केलो त्याच्यानंतर आम्ही पालकाशी पॅरेंट्सशी सगळं सांगतो त्यांना समजून सांगतात ताकी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की एक्झॅक्टली काय होणार आहे कसं होणार आहे आणि अशा करून नंतर तयारी झाल्यानंतर आपला त्यांचा उपचार सुरू करता येते अगदी मला संदर्भात पुढचा प्रश्न विचारायचा होता की ही सगळी तयारी झाली पण मग जेव्हा शल्यचिकित्सा केली जाते शल्यचिकित्सा किती प्रमाणात यशस्वी होते आणि ती कुठल्या स्वरूपात केली जाते आणि कोणत्या वयात ती करावी आता तुमच्या प्रश्नाचा जे दुसरा आहे ते मी जर पूर्वी सांगणार oh, oh. जसं प्रिया मॅडमनी सांगितलं आपल्याला की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हार्टच्या स्वरूप hmm. स्वरूप असतात त्याच्यात कधी पडद्यामध्ये छिद्र असते होल इन द हार्ट असला किंवा नळ्यामध्ये अदली बदली झालाय नळ्यामध्ये ब्लॉकेज आहे झडपमध्ये प्रॉब्लेम आहे ते सगळं वेगळ्या प्रकारच्या आहे मुख्यत्वे हार्टच्या हृदय हृदय शस्त्रक्रियामध्ये दोन प्रकारचे असतात एक असते ओपन हार्ट सर्जरी ज्यातात आपण हार्ट लंग मशीन जसं आपण बघतायत सध्या की हार्ट लंग मशीनचा उपयोग होतात हार्ट लंग मशीन असं मशीन आहे जे हृदयाचं आणि लंग फुफ्साचं काम करतोय जोपर्यंत पेशंटला या मशीनशी आपण जोडलो आहे त्यापर्यंत आपल्याला हृदयाला काम करता येते यानंतर आता दुसरा प्रश्न कधी करायचा सिम्पल त्याचा सोपा आन्सर हे आहे की ज्याला बाळाला गरज असेल त्यावेळी करायचा कोणाला जन्म जन्म झाल्यानंतर ताबडतोब गरज पडते कोणाला एक महिन्यानंतर कोणाला दोन महिना तीन महिना किंवा वर्षभर पण कोणाला थांबता येते आता यशस्वी होते की नाही ते कसं आहे सध्या मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जसं प्रगती झाली आहे जशी एक एक्सपिरियन्स वाढला आणि मुख्यत्वे कसं आहे की आता एक एक टीम टीमसारखा जे सुरू झाला आहे की बाबा एक फक्त एक माणस सर्जन किंवा कार्डिओलॉजिस्ट एकटा नव्हता कार्डिओलॉजिस्ट एनेस्थेटिस्ट सर्जन आय सी यूचे डॉक्टर त्यांचे सपोर्ट स्टाफ टेक्निकल स्टाफ ते सगळं मिळून एक टीम आणि ते बाकीची व्यवस्था करून केलं ते त्याचं यश यशचं प्रमाण खूप वाढलं आहे मागच्या मागच्या किती वर्षापासून असं सांगायचं की पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के त्याच्यात सक्सेस होऊ शकतात त्यात किती वेळ लागतो हो ते कशी त्याचे आजार आहे कसं निदान आहे त्याच्यावर अवलंबून नसतं अगदी मी पुढच्या प्रश्नाकडे येतो मॅम तुम्हाला प्रश्न विचारायचा की इंटरनॅशनल कार्डिओलॉजी ज्यात तुमचा हातखंड आहे खरं ज्या ज्यात तुमची रुची आहे त्याबद्दल आम्हाला सांगा ती चिकित्सा कशा पद्धतीची असते आणि कोणत्या स्वरूपाची असते नक्कीच okay, सर तर कॉमन मॅन त्यांना माहिती की बिन टाक्याची हृदय शल्यचिकित्सा बेसिकली हे uh, खूप एक आधुनिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये की आम्ही uh, सगळ्या हृदयरोगाचा ह्याच्यावर उपचार होत नाही तर हे एक बाब लक्षात घेण्यासारखे पण काही विशिष्ट प्रकारचे जे हृदय रोग आहेत त्याचा एका सिटींगमध्ये पूर्ण आयुष्यभरासाठी आम्ही उपचार करू शकतो तर यामध्ये आम्ही काय करतो जसे डॉक्टर दीपेश बोलले कार्ड कॅथेटरायझेशनचा उल्लेख केला त्यांनी तर त्याच्याच पुढचा टप्पा म्हणजे आम्ही काय करतो की विविध नसांमधून आम्ही हृदयापर्यंत पोहोचतो तर मोस्टली आम्ही जांघेच्या नसांचा उपयोग करतो तर त्या नसांमधून आम्ही जेव्हा हृदयात जातो तिथे आम्ही पाईप्स सोडतो आणि त्या मध्ये आम्ही डिवायजेस घेऊन जातो वेगवेगळ्या प्रकारची जर काही होल्स असतील जसे एएसडी वीएसडी पीडीए हे खूप कॉमन प्रकारचे कंजनायटल हार्ट डिझीजेस आहेत तर त्या मध्ये आम्ही त्या छिद्राच्या अगेनस्ट आमचं डिव्हाइस बसवतो आणि ते होल पूर्णपणे बंद करतो त्याच्यानंतर काही वेळा असं असतं की झडपा पूर्णपणे उघडत नाहीयेत किंवा काही वाटा नळ्यांमधल्या अरुंद आहेत तर अशा विकारांसाठी आम्ही बलून अँजिओप्लास्टी नावाची प्रक्रिया ही ही करतो ही ही ही। तर त्यामध्ये एक वेगळा प्रकारचा बलून किंवा फुगा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सांगते हो की हो तो फुगा आम्ही त्या वाटेच्या जिथे अरुंद जागा आहे तिथे तो फुगा घेऊन जातो आणि तो फुगवतो त्यामुळे काय होतं स्ट्रेच होतो तो जो अरुंद भाग आहे तो ताणला जातो आणि मग आम्ही तो फुगा काढून घेतो तर तो भाग तसाच राहतो म्हणजे तिथली जी अरुंद वाट आहे त्याचा इलाज होतो याच्या पुढच्या प्रकारात मध्ये हा एक प्रकार असतो मध्ये जसं बऱ्याच लोकांना अँजीओप्लास्टी ही, ही मोठ्या हो। लोकांमधली प्रक्रिया माहितीये है। तर त्याच प्रकारे आम्ही लहान मुलांमध्ये पण ज्या काही अरुंद वाटा आहेत तिथे आम्ही स्टेंट्स ठेवून त्या वाटा मोठ्या करू शकतो म्हणजे रक्त प्रवाहासाठी अडथळा होत नाही तर याची इतकी चांगली एक बाब अशी आहे की ह्या हो. ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये एक तर रक्तस्त्राव होत नाही अगदी कमीत कमी, ही कमी ही ही एक एम एल मध्ये होतो दुसरं म्हणजे भूल खूप गाढ भूल द्यावी लागत नाही म्हणजे फक्त पेशंटना ही प्रक्रिया करता येते कारण का त्याच्यामध्ये खूप दुखण्याचं काहीच नसतं कधी कधी थोडी मोठी मूल असतील तर ती बघतात सुद्धा की आपल्यामध्ये ही शस्त्रक्रिया म्हणजे जागेपणे हे आम्ही त्यांना त्यांच्यावर करू शकतो अगदी दोन तीन तासामध्ये त्यांचा जो हा मोठा हृदयरोग जो आहे हा बिना दुखण्याचा पूर्णपणे आम्ही बरा करू शकतो पेशंट आदल्या दिवशी येतो त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो okay. दुसऱ्या दिवशी दिवशी प्रोसिजर होते आणि तिसऱ्या तो पेशंट चालत घरी जातो तर अशा प्रकारे इतका आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे मोठे जे आजार आहेत ते आपण बिना टाक्याच्या शस्त्रक्रियेने पूर्णपणे बरे करू शकतो असा काही रुग्ण अनुभव तुम्ही सांगू शकाल का की ज्यावर तुम्ही शस्त्रक्रिया केली होती त्या पद्धतीची तर एक मी चंद्र आम्ही नारायण हृदयाला आत आतमध्ये म्हणजे चंद्रपूर वगैरे हा जो दुर्गम oh. इलाका आहे तिथे आम्ही जाऊन कॅम्प्स करतो मेडिकल okay. कॅम्प्स चेकअप कॅम्प्स तर त्या चेकअप मध्ये एक अगदी तेरा तास प्रवास करून एक कुटुंब आलेलं होतं खूप वयस्कर आई वडील mm -hmm. होते आणि त्यांचं एक छोटंसं चिमुकलं बाळ होतं आणि ते पूर्णपणे निळं होतं तर त्याच्यामध्ये काय होतं की फुप्फुसाला जाणारी रक्तवाहिनीच नव्हती झालेली तयार ओके okay. तर त्याच्यासाठी एक पीडीएस टेन्टिंग नावाची जी प्रक्रिया असते ती करावी लागते तर ती जी प्रोसिजर आहे ती खूप हाय लेवलची प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमच्याकडे जे आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव हो बायप्लेन कॅथलॅब आहे बायप्लेन कॅथलॅब म्हणजे आम्हाला वरतून खालतून आणि होऊन दोन्हीकडनं एक्सरे टाकून बघतात त्यामुळे काय होतं की जटिल प्रक्रिया ज्या आहेत त्या अचूकपणे आम्हाला करता येतात कारण का थ्री डायमेन्शनल आम्हाला त्याच्यामध्ये दिसतं सगळं आणि त्यामुळे ही प्रक्रिया आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला घेऊन येऊन करू शकलो आणि त्याचा जीव वाचला तर म्हणजे इतक्या दुर्गम भागातल्या लोकांना इतक्या आधुनिक प्रकारचा उपचार देणं याच्यामुळे डॉक्टर दिपेश तुमच्याकडे येतो की ऑपरेशनसाठी साधारणतः किती वेळ दवाखान्यात लागतो आणि आणखी एक प्रश्न होता तो म्हणजेच ऑपरेशन नंतर कोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं असतं आता असं तन्मय की पूर्वी अशी एक गैरसमज होती लोकांना की इवन लोकांना काही वन मेडिकल फॅटर्निटीमध्ये पण अशी गैरसमज होती की बाबा पूर्वी ऑपरेशन करायचं नाही एक वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन करा किंवा दहा किलो बारा किलो वजन झालं त्याच्यानंतर करा ऑपरेशन नंतर आय सी यूमध्ये आठवड्यापर्यंत महिनेपर्यंत दोन दोन महिने लोकं राहतात त्याच्या यशस्वी नाही होते सगळं आता मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जसं टीम वर्किंग आणि टेक्नॉलॉजी वगैरे चेंज झालं आहे त्याच्यात ते सगळं बदललेलं आहे आता काही पेशंट ऍडमिट होतात ऑपरेशनच्या एक दोन दिवस आधी आम्ही ब्लड टेस्ट करू त्याच्यात बघतात की पेशंटची फिटनेस काय ऑपरेशनसाठी किंवा शल्य चिकित्सासाठी त्याच्यानंतर आम्ही पालकांना पण करतो ब्लड डोनेशनसाठी ते सगळी तयारी झाल्यानंतर ऑपरेशन होतात तीन ते चार तास लागतात कोणी ऑपरेशन पाच सहा तास लागतात ऑपरेशन झाल्यानंतर स साधारणपणे तीन ते पाच दिवस आयसीयू मध्ये राहावं लागतं कोणी पेशंटला जास्त लागतं जर काही जटिल शस्त्रक्रिया झाली किंवा लहान बाळ असलं तर थोडा जास्त वेळ लागते त्याच्यानंतर अजून पाच पाच सात दिवस वॉर्डात राहून असं समजा की सात ते दहा दिवसात ते सुट्टी करता येते तर म्हणजे असं नाही हे की खूप लांब राहणार आहे असं आहे तसं ते पण नाही आता कशी काळजी घ्यायची तर असे आहे की सिंपल सिंपल आहे ते वेगळी काही गोष्ट करायची गरज नाही जे काही औषध तुम्हाला प्रिस्क्राईब केलंय सांगितलंय ते वेळेवर औषध द्यायची असते टाके एक आठवड्यानंतर टाके काढता येते त्याशिवाय बाळाला फक्त दूध पाजायचा रेग्युलर जे आहे तेच आहे वेगळं कसंच करायची काही गरज नाही आहे फक्त आंघोळी वगैरे आपण करतायत एकदा टाके काढले त्याच्यानंतर आंघोळी वगैरे करते आम्ही त्यांना फॉलोअपसाठी बोलवतो तसं वेगळ्या प्रकारचे काही नाही म्हणजे सध्या जसं इम्प्रुवमेंट झालंय तर पूर्वीसारखा नाही राहिला आहे की बाबा काय करायचं कसं राहायचं आता काय होणार ते सगळं काय दे म्हणजे असं समजा की आता बाळ हृदयरोगची शल्य चिकित्सा त्याच्या रिस्क जे आहे ते पूर्वी साधारण जे दुसरे काही कॅन्सर वगैरे असला की दुसरा त्याच्यापेक्षा अजूनही कमी झालेला आहे आता अच्छा अगदी खरंय खरं तर इतकं छान मार्गदर्शन सुरू आहे आणि अगदी सोप्या शब्दात तुम्ही मार्गदर्शन करताय पण एका छोट्या ब्रेकसाठी थांबावं लागतंय लगेचच परत येतोय पहा जरा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत थेट जाऊयात प्रिया मॅम कडे मॅम बाल हृदयरोग आता आपण डिस्कस करतो त्या उपचारानंतरच आयुष्य नेमकं कसं असतं पेशंटचं तर डॉक्टर यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे साधारण ऐंशी टक्के हृदयरोग जो आहे हा सिंपल हार्ट डिझीज म्हणता येतो आणि वीस टक्के जो आहे तो जटिल आहे तर हा सिंपल हार्ट प्रॉब्लेम जेव्हा असतो त्याचा एका स्टेजमध्ये त्याचे उपचार होतात कधी इंटरव्हेन्शनमुळे होतात किंवा ओपन हार्ट सर्जरीने होतात तर अशा प्रकारच्या बालकांच्या आयुष्यामध्ये काहीच मोठा फरक घडत नाही म्हणजे ते सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकतात ते शाळेत जाऊ शकतात पुढे ते कॉलेज करू शकतात लग्न प्रजनन या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच बाधा येत नाही आणि ते प्रत्येक प्रकारचा व्यायामही करू शकतात काही ऍथलीट्स आहेत आजच्या जगामध्ये ज्यांनाही कंजनॅटल हार्ट डिझीज होता आणि त्यांचे उपचार झालेले आहेत म्हणजे सिम्पल हार्ट प्रॉब्लेमसाठी काहीच मोठा प्रश्न नाही पण काही वीस टक्के जे आजार आहेत ते थोडे जटिल असतात म्हणजे सरांनी जसं मेन्शन केलं की सिंगल पंप म्हणजे आपल्या हृदयामध्ये ऍक्च्युअली दोन पंप असायला हवेत पण काही मुलांमध्ये सिंगल पंपच असतो तर या मुलांच्या आयुष्यामध्ये थोड्या मर्यादा राहतात सर्जरी नंतरही म्हणजे पूर्ण सर्जरी जरी झाली तरी ते पूर्णपणे सगळ्यांसारखे खेळू शकत नाहीत ते लवकर दमतात त्यांची ऊर्जा शक्ती थोडी कमी असते काही प्रकारचे जे आम्ही हृदय शल्य चिकित्सा करतो किंवा इंटरव्हेन्शन्स करतो त्यामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स खेळण्यासाठी पण okay. काही मुलांना आम्ही सांगतो की नाही खेळू शकत जसे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे फुटबॉल रग्बी क्रिकेट की ज्या ज्याच्यामुळे छातीवर आघात होतो काही झडपांवर जर ऑपरेशन झाली असतील okay. तर त्या मुलांमध्ये आम्हाला एक प्रकारचं औषध रक्त पातळ करण्याचं औषध आयुष्यभर hmm. चालू ठेवावं लागतं तर या मुलांच्या आहारामध्ये पण काही आम्हाला नियंत्रण करावी लागतात पण हे वीस टक्के जर आजार सोडले तर तुम्ही बघितलं तर सारासार विचार hmm. केला तर रोगाचे हो आयुष्य हे सर्वसामान्य मुलांच्या आयुष्याहून hmm. काही वेगळे नसते अगदी यालाच अजून एक प्रश्न होता की उपचार पद्धती तर आहेच पण मग खर्च तो आवाक्याबाहेर असतो का तो एक आणखी मोठा गैरसमज आहे oh. जी चोवीस तासाच्या माध्यमाने mm -hmm. मी सर्व जनतेला ऍक्च्युली त्यांचा तो गैरसमज oh. दूर करायचा दूर करायचा प्रयत्न करते आज तर र, ही जरी खूप आधुनिक तंत्रज्ञान mm -hmm. आहे आणि खूप मोठी टीम लागते खूप यंत्रणा लागते पण जर तुम्ही पाहिलं तर त्याची जी किंमत आहे ती mm -hmm. बिलकुल आवाक्याबाहेर नाही म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसाला परवडणार या खर्चामध्ये आपण ह्या चिकित्सा आज पुरवतोय लोकांना आणि कुठलाही पेशंट जो आहे हृदयरोगाचा तो पैशाअभावी त्याची प्रोसिजर किंवा त्याची ट्रीटमेंट होत नाही असं या जगात या काळात आपल्या भारतामध्ये होत नाही कारण का बऱ्याच सेवाभावी संस्था ज्या आहेत त्यांच्याकडनं आपण मदत उभी करू शकतो काही सरकारी यंत्रणा आहेत त्या मदत करतात काही स्कीम्स आहेत सरकारने दिलेल्या त्या स्कीममध्ये आम्ही पेशंट्सना घालून त्या म्हणजे त्याच्या स्कीमद्वारे त्यांची आम्ही शस्त्रक्रिया किंवा इंटरव्हेन्शन्स करतो त्यामुळे पैसे नाहीत म्हणून मी माझ्या मुलाचं हृदयरोग बरा करणार नाही असं पालकांनी बिलकुलही करू नये आणि माझी ते विनंती आहे ऍक्च्युली सगळ्या पालकांना की हृदयरोगाला तुम्ही योग्य ठिकाणी घेऊन या आणि त्याचे उपचार होतील जरी तुमच्याकडे पैसे नसतील तरी मदत मिळते आणि उपचार होतात अगदी सर तुमच्याकडे येतो हॉस्पिटलबद्दल काय सांगाल कुठल्या कुठल्या सोयी सुविधा आहेत हॉस्पिटल असं आहे की जसा मी यूके मध्ये होतो त्यावेळी जसं सोयी सुविधा आहे मी इथे इंडियावर आल्यावर मला जरा पण जाणवलं नाही काही वेगळा ठिकाणी आलो आहे सुविधा थोड्या कमी आहे किंवा काय झालं आमच्याकडे डायग्नॉस्टिकसाठी एकोकार्डिओग्राम थ्री डी एोकार्डिओग्राम ट्रान्सोफेजियल एकोकार्डिओग्राम सी टी स्कॅन एम आर आय सगळं हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे जसं प्रियाने सांगितलं बाय प्लेन एन्जिओग्राफी खूप कमी ठिकाणी असतं त्याच्यावर आहे त्याशिवाय शस्त्रक्रियाचे साधनसामग्री पंप वगैरे लागतात ते सगळं आहे त्याशिवाय डॉक्टर असतात किंवा टीम असतात ते सगळी टीम आहे आमच्याकडे अशी मशीन आहे जर ऑपरेशन झाल्यानंतर प्रॉब्लेम असला आणि हार्टला रिकवर व्हायला वेळ लागतात तर आमच्याकडे एकमोसारखी मशीन आहे ज्याच्यावर मशीनवर कनेक्ट करून पेशंटला तीन दिवस पाच दिवस तीन आठवड्यापर्यंत आम्ही ठेवून त्याच्या हृदय रिकवर होतो तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरून थांबता येते आणि करता येते आता एक सहज मी ज्यावेळी के एम हॉस्पिटलला होतो त्यावेळी नव्वद ते जवळ सगळे पेशंट असं समजा की एक वर्षाच्या पुढे व्हायचे दहा बारा किलो वजन व्हायचं आता नव्वद नव्वद टक्के पेशंट माझे एक वर्षाच्या खालचे आहे मोस्ट ऑफ द असं सांग एव्हरेज असं आपण की किती वर, वजन असेल तुमच्या बाळाचं ऑपरेशन करणार तीन किलो चार किलो पाच किलो तसं आहे म्हणजे मागच्या वीस वर्ष पंचवीस वर्षापासून टेक्नॉलॉजी चेंज झाली आहे फॅसिलिटीज अवेलेबल झाला अगदी त्याच्यात खूप फरक पडला आणि त्याच्यामुळे जे पूर्वी जसं एक दर होता किंवा घाबरवड बाबा समज होत आहे गैरसमज होत आहे की आमचं बाळ होणार की नाही आता जसं मी सांगितलं अठ्ठ्याण्णव पर्यंत त्याचे सक्सेस होऊ शकतात आणखीन एक मी ह्याच्यामध्ये पॉइंट ऍड करू शकते का हुँ ते मला सांगायचं होतं की आमच्याकडे जे डॉक्टर्स आहेत ते सगळे सुपर स्पेशलिस्ट म्हणजे त्यांनी बाल हृदय रोगामध्ये स्पेशलायझेशन केले रेडिओलॉजिस्ट म्हणा किंवा इंटेन्सिव्ह केअर म्हणा अनस्थिजिया म्हणा हे सगळी जी टीम आहे ती अतिशय उच्च शिक्षित टीम आहे त्यामुळे खूप फरक पडतो ट्रीटमेंटच्या रिझल्ट्समध्ये अगदी खरं खर तर प्रश्न बरेच आहेत आणि मार्गदर्शन खूप छान पद्धतीनं करत आहेत डॉक्टर्स पण वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबायला लागतात तुम्ही आज वेळात वेळ काढून स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर आज कार्यक्रमात इथेच थांबतोय पाहत राहा हॅलो चोवीस तास